प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या जीवनावरील चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. साईदीप फिल्मच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती होणार असून त्याचे दिग्दर्शन लेखक मुकेश कांबळे करणार आहेत. मदन शेठ गोंधळी आणि भरत शेठ आलिमकर हे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या घोषणेचे प्रकल्पग्रस्तांकडून स्वागत करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिबा पाटील हे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी आदरार्थी आहेत. नव्या पिढीला त्यांचे जीवन आणि संघर्ष कळावा यासाठी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या दिबा या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला दिबा यांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी नगरसेवक गणेश पाटील, रमेश कुडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.